नमस्कार, मराठी आवाजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षावरील निकाल दिल्यानंतर ते अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत असून शिंदे यांच्या शिवसेनेवर बेछूट आरोप करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात खंडणीखोर सरकार असून त्यांनी पैसे गोळा करण्यासाठी अनेक एजंट नेमले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी कालच माध्यमांशी बोलताना केला होता. मात्र राऊतांच्या या आरोपानंतर सत्ताधारी शिवसेना नेत्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एवढेच नाही तर संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान, या संदर्भात बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी मातोश्रीवर पैसे पोहोचवले. एवढंच नाही तर संजय राऊतांसारखी लोक एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या तुकड्यांवर इतके मोठे झाले आहेत, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली. त्याचबरोबर राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले, एकनाथ शिंदे हे पैसे वसूल करणारे किंवा खंडणी घेणारे नेते नाही, ते लोकांना दोन हातांनी दान देणारे आहेत. त्यांनी मातोश्रीवर किती पैसे दिले असतील हे राऊतालाही माहीत नसेल, त्यामुळे संजय राऊतांसारख्या माणसाने आरोप करताना हे तपासले पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पैशाच्या भरोशावर त्यांचे दुकानदार आजही सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या तुकड्यांवर संजय राऊत इतके मोठे झाले आहेत, आता तुम्ही त्यांच्यावरच आरोप करत आहात. एकनाथ शिंदे उदार मनाचा माणूस आहे, त्यांनी सगळ्यांना भरभरून दिले आहे, असं देखील यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर 100% पैसे दिले यात कुठलीही शंका नाही. अनेक नेत्यांनी मातोश्रीवर पैसे दिले आहेत, असा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा.